गाइज वेलकम बैक टू अवर चैनल। तर इथे डीमार्टच्या इथे तंबू असा लागलेला सेल लागलेला होता आणि हा हर टाइम लागतो पण मी कधी विजिट नव्हता केलेला, पण आज मी फर्स्ट टाइम झाल्याने मी खूप अशी यूट्यूबवर व्हिडिओज बघितलेले की स्वस्तमध्ये भांडी भेटतात इथे, त्यासाठी मी स्पेशली गेलेली इथे। तर चला चेक करूया तुम्हाला पण मी नेते कसं कसं आहे आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देईल मी इथे। स्टार्टिंगला तर सगळे प्लांट वगैरे लावायचे पॉट आहेत, तर वेगळ्यावेगळ्या शेपचे असे कार्टून बदक ससा असं वेगळंवेगळं ह्याचे आहेत आणि ते ठेवायचं असताना स्टँड ते होतं पण ते काचेचं होतं आणि सगळ्याच आयटम्स काचेचे होते, कप मग आणि वेगळेवेगळे छान छान असे प्रिंट होते, पण प्राईस थोडी हायच होती आणि भरपूर काय काय होतं यांच्याकडे, व्हरायटीज पण खूप छान होती। आणि इथे हे मोठ्या प्लांटसाठी ते पॉट पण होते आणि वेगळ्यावेगळ्या टाईपचे होते, कलर्स होते, डिझाईन होते, खूप छान छान होतं हे वाला। काय काय असं शोपीस आयटम पण होते आणि हँडवॉश होता तो पण काचेचाच होता खाली त्याचा, आणि बाउल्स पण खूप मस्त मस्त होते आणि सर्विंग प्लेट सर्विंग डिशेस पण खूप छान होते। बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे असे खूप सारे स्टॉल्स लागलेले होते, साडी कुर्तीज ज्वेलरी असं भरपूर काय 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 असे स्टॉल्स होते। आणि इथे एक हा स्टॉल होता जिथे किचन आयटम्स होते आणि हे चॉपस्टिक होते हे की 50 रुपीजला होते आणि ब्लॅकवाले होते ते 80 रुपीजला होते, आणि हे जे मिशोवर मी बघितलं होतं ना भांडी उचलायचं तर ते होतं, तर इथे माझं लॉल झालेलं मी ते उलटं पकडलेलं, पण हे पण होतं। चॉपस्टिक जी आहे ना ती 80 रुपीजला होती आणि जे स्टीलचे होते ते 50 रुपीजला होते। असे बरेच काय काय किचन आयटम्स होते आणि ते कॉफी मेकर होता तो 150 रुपीजला होता। हा जो सेल आहे तो 15 ऑगस्टपर्यंत आहे, तुम्ही नक्कीच जाऊन विजिट करू शकता। आणि कुर्तीज वगैरे खरंच खूप छान होते, तिथे लोनचं वगैरे पण बरंच काय काय असं विकायला होतं। प्लास्टिकचे किचन आयटम्स होते, स्टोरेज होते, तिथे गेलो आणि इथे हे स्टोरेज होता हा होता तो 150 रुपीजला होता समथिंग, ड्रॉवर्स होते याला आणि पुढे कडधान्य ठेवायला असं काही तुम्ही वस्तू ठेवायला हे डब्बे होते, बरंच काय काय सामान होतं, पण तिथे ना स्पेसिफिक प्रोडक्टवर काही प्राईस मेन्शन नव्हती।
चप्पलचं दुकान आहे, तर इथे बरेच काय चप्पल्स होते वेगवेगळे, हा एकच स्टॉल होता मला सांगता तिथे. आणि त्यानंतर आम्ही बुकशा इथे गेलो, बरेच असे नॉवेल्स होते आणि बुक्स होते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, असे बुक्स होते म्हणजे लहान मुलांसाठी स्टोरी बुक्स या लेटर रायटिंग बुक, अल्फाबेट बुक. तर इथे मी ऑनेस्टली सांगू तर स्टार्टिंगला जे बुक्स होते ना ते नवीन होते, तुम्हाला इथे नवीन ब्रँड बुक्स नाही भेटणार. काय काय बुक नवीन होते पण काय काय होते ते सेकंड हँड होते, नवीन असे बुक्स नव्हते इथे. तर तुम्ही बघा पुढे व्हिडिओ कसे कसे बुक्स होते इथे, पण तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आणि जे नॉवेल्स बुक होते ना ते 300 रुपीज पर केजीच्या अकॉर्डिंग बुकची प्राईस होती. होते हे मग्स 50 रुपीजला होते आणि खरंच क्वालिटी पण चांगली होती आणि अकॉर्डिंग टू प्राईस 50 रुपीज खूपच मस्त मग होते. आम्ही या शॉपमधून बरंच काय काय वस्तू घेतल्या, त्या तुम्हाला लास्टला बघायला भेटतील. नक्कीच व्हिडिओ पुढे बघा पूर्ण. तर आम्ही मग्स वगैरे खूप काय घेतलं या शॉपमधून आणि मस्त होते, म्हणजे कसं तरी असं नव्हतं, खूप छान होतं इथे. फक्त मला हा एकच असा दुकान आहे जो आवडला तेवढ्या मार्केटमध्ये. हे जे छोटे कप्स होते ना ते 150 रुपीज 6 पीस होते. एकच कलर घेतला तरीही चालेल, वेगळे कलर घेतले तरीही चालेल, पण 150 रुपीज हे वाले मग्स होते. आणि दुसरे वाले होते ते 100 रुपीज 6 पीस होते. आणि हा जो बाउल होता तो मला आय गेस 60 रुपीजला होता. आणि बाकीच्या वगैरे खूप चांगल्या रेटनी भांडी होती इथे. तुम्ही इथे नक्कीच जाऊन घेऊ शकता जर तुम्हाला भांडी घ्यायची असतील तर. बरंच काय सामान घेतलं ते तुम्हाला लास्टला बघायला भेटेल. मेन म्हणजे मी इथे यासाठी गेलेली होती की लूट लो सेल असं मी यूट्यूबवर खूपच व्हिडिओ बघितले होते. तर चला म्हटलं जाऊन बघूया काय आहे तिथे. पण ऑनेस्टली सांगू तर मला ते आयटम्स ना सेकंड हँड वाटले, का नवीन आहेत की नाही मला नाही माहिती, पण मी तुम्हाला दाखवते कसे आहेत. सगळं सो ना दबलेले, फक्त इथे एक ह्या बालद्याच असतील ज्या की नीट होत्या, आणि बाकीचं तुम्ही बघाल ना तर एवढं काय एकदम हलकं फुलकं होतं, क्वालिटी पण काय एवढी चांगली नव्हती. इथे मला वस्तू ना असं सेकंड हँड मालच वाटला, कारण की काही वस्तू होत्या म्हणजे एका दोन वस्तू होत्या ज्या नवीन वाटत होत्या. जसं की हे कुकर बोलाल ना तर ते मला वाटत होतं ओके म्हणजे वजनी वगैरे होते कुकर, 800-900 रुपयाला असे कुकर होते ते ओके होते. पण बाकी जे वस्तू होत्या ना त्या मला नाही आवडल्या, कारण की खूप हलक्या पण होत्या आणि तसं दबलेल्या होत्या आणि असंच वस्तू होत्या तिथे. तर त्यानंतर कढई वगैरे पण होती लोखंडाची, तर ती पण होती 800-900 रुपयापर्यंत. कपडे पण होते, कपडे पण काय एवढे खास नव्हते असं, म्हणजे खूप चीप क्वालिटीचे होते. आणि हे कढई वगैरे मला आवडली, ही 800 समथिंग होती, बाकीचं एवढं काय मला आवडलं नाही तिथे. म्हणजे स्पेशली तुम्ही व्हिडिओज बघून हे बघायला जात असणार तर नका जाऊ मी सांगेल, कारण की खरंच नाही चांगल्या क्वालिटीचं. शर्ट वगैरे मी एक दोन तुम्हाला दाखवते, एवढा पण काय खास नव्हते हे टी शर्ट आणि कापड पण काय चांगला नव्हता आणि एकदम सेकंड हँड मालच वाटत होता. हे कढई होती 800-900 पर्यंत. हे कढई आणि कुकर ह्यातून दोनच मला आवडले. आणि हे पॅन होते ते 100-100 रुपयाला होते, ते पण सगळे असे तुटके मुटकेच होते. एकाची तर हालत ही बघा, हा असा पॅन होता तिथे. ग्लास वगैरे 200 रुपयाला होते, पण ते पण काय बघा असं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा नाही मला वाटला, असं जुना जुनाच माल मला वाटत होता इथे. आता मी तिथे एकदम इरिटेट झालेली की मी हे व्हिडिओ बघून आलेली आणि तसं नाही आहे. आणि कपडे तर बघाल ना पुढे जाऊन, सामान तर बघाल ना एवढं असं घाणेटं असं सामान होता ना. मी ऑनेस्ट रिव्ह्यू देते पण खरंच मला नाही आवडलं. जर तुम्ही याच्यासाठी जात असेल तर नका टाइम वेस्ट करू. हे पुढे जाऊन असं माल होतं, एकदमच चीप आणि लो क्वालिटीचं माल होतं. तुम्ही असं चेक पण करू शकत नाही एवढं घाणेरडं माल होतं. Thank you.
विजिट करू नका, तुम्ही करा विजिट जर तुम्हाला बघायचं असेल, पण इथे या शॉप्समध्ये मला नाही आवडलं. आणि दुसरं कुर्तीज अँड ऑल खरंच खूप छान होते, साडी वगैरे पण वगैरे खूप छान होते, पण हे मी भांडी वगैरे जर तुम्हाला बघायची असेल तर ते खरंच चांगलं नव्हतं. हे पर्स होते, अशा टाईपचे पर्स ठेवलेले होते तिथे. जर तुमची क्वालिटी चांगली नसेल तर तुम्ही का ठेवायचं हे पण मला क्वेश्चन पडलेलं. तर इथे मी बंद केला आणि मग नंतर इथून फर्स्ट त्या काचेच्या शॉपमधून हे आम्ही वस्तू खूप असे घेतलेलं. हा जो जार होता ना तो 50 रुपीजला जार होता आणि खरंच चांगल्या क्वालिटीचे आणि मस्त मस्त होतं हे. तर इथे हे मी मग्स घेतले 50-50 रुपीजवाले. आणि हा जो जार आहे ना तो 50 रुपीजचा होता, तो पण खूप चांगल्या क्वालिटीचा होता. 50 रुपीज छान प्राईज होती. हा मला पाऊस 60 रुपीजला दिला त्यांनी, कमी करत नाही जास्त, 10-20 रुपीज करतात. आणि हा पण 60 रुपीजला दिला. तर इथे हे मग्स घेतले मी आणि हा छोटा बाउल आहे ना तो मला आय गेस 40 रुपीजला दिला. आणि इथे 150 रुपीजवाले मग्स घेतले 6. आणि ही चॉपस्टिक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब.